6 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील दर्पण हे पहिले वर्तमानपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान सत्कार करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नाशिकच्या सातपूरमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालयात महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने प्रबंधभूमीचे पत्रकार प्रकाश बागुल यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व लेखनी भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गोपाल पाटील व मधुकर कासव यांनी थोडक्यात पत्रकारितेचे महत्त्व पटवून देत पत्रकार प्रकाश बागुल यांनी पत्रकारिता क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख केला आणि भविष्यात समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून उत्तमरित्या कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार दिनामुळे झालेला सन्मान हा माझा नसून संपूर्ण प्रबंधभूमी परिवाराचा सन्मान आहे आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असताना समाजातील सबंध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मी यापुढे नक्कीच करेन असा आत्मविश्वास प्रकाश बागुल यांनी व्यक्त केला. या सन्मानाप्रसंगी विद्यार्थी वाहतूक सेनेचे मधुकर पाटील, दिनेश चव्हाण, सुरेश पाटील, भाऊसाहेब अहिरे, भाऊसाहेब पाटील, मधुकर चौधरी, ज्ञानेश्वर शेळके, ज्ञानेश्वर चव्हाण, सुनील रकिवे, भाईदास माळी, बालू देवडे, अमोल गुंजाळ, भगवान पगारे, खरणार, अहमद पठाण, प्रणव केसकर आदी उपस्थित होते. आज सर्व विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने आमच्या शिवसेनेचे विद्यार्थी वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष तसेच आपल्या प्रबंध भूमी पत्रकार आपले प्रकाशभाऊ बागुल यांना आज पत्रकार दिनानिमित्त आपल्या विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही आज त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रकाशभाऊंच्या हातून उत्तरोत्तर असं कार्य घडत राहून जनसामान्यपर्यंत त्यांच्या पत्रकारामध्ये एक चांगला ठसा उमटावा आणि एक चांगलं कर्तृत्व त्यांच्या या नाशिक कळवण विभागामध्ये जे काही कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी त्यांच्या हातून चांगलं चांगलं कार्य घडावं हीच सदिच्छा आम्ही आज पत्रकार दिनानिमित्त आम्ही सर्व विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने या ठिकाणी देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पत्रकार दिनानिमित्त माननीय श्री प्रकाशजी बागुल यांना विद्यार्थी वाहतूक संघटनेकडनं हार्दिक शुभेच्छा देत आहे. तसंच त्यांचं कार्य हे कळवण आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं ते कार्य करतात आहे आणि त्यांचा सन्मान आज आम्ही विद्यार्थी वाहतूक संघटनेकडनं या ठिकाणी सर्व विद्यार्थी वाहतूक संघटनेकडनं त्यांचा सत्कार या ठिकाणी करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.